12,500 गुणिले 3 वेळा जरी कपडे बदलले म्हटले तरी 36,000 वेळा कपडेच बदलले त्या माणसाने. त्यातले तुमच्यासोबत किती वेळा बदलले म्हणजे तुमच्या एकत्र त्याच्यावरती ते म्हणाले आता बरं आहे ना, पण मी आता बरं आहे ना म्हणजे पटकन प्रयोग करून येतो, मी परत ऍडमिट होतो. तर म्हणजे बरे आहात ना तुम्ही, अहो तुम्हाला मायनर अटॅक येऊन गेलाय, तुम्ही झोपा इथे. ओ नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. 1/3 या कार्यक्रमाच्या भागामध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो. आता कार्यक्रमाचं नाव 1/3 का, तर त्याचं कारण असं आहे की हा कार्यक्रम आहे नाटकाशी निगडीत. आणि आमचे दामले सर असं म्हणतात की नाटकवाल्यांना कसं आहे, सगळं एकदाच खायची सवय नसते, ते पुरून पुरून खातात. त्यांचं बजेट हे तेवढंच असतं जेवढं ते पूर्वी असायचं. त्यामुळे 1/3 मध्ये आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. तर ते 1/3 प्रेमाचं आहे, कंजूसपणाचं नाही, हे लक्षात ठेवा. हो की नाही सर? अगदीच बरोबर आहे. 12,500 टप्पा तुम्ही पार पाडलाय, यशस्वी टप्पा आहे, याच्याविषयी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. आणि या भागात आहेत सुकन्या म्हणे, तर भागाला सुरुवात करूया का? तुझा उत्सुकता मला कळतीय, पण आता इथे तिसरी घंटा ठेवलेली आहे. आम्ही दोघे नाटकातले कलाकार आहोत, तू पण नाटकातलाच आहेस, तर तिसरी घंटा झाल्याशिवाय आपण पुढे जाते ना. बरोबर, तिसरी घंटा द्या आणि सुरू कर. तिसरी घंटा आज पाहुण्या तुम्ही आहात, तर तुमच्या हाताने तिसरी घंटा देऊया आणि मग 1/3 ला सुरुवात करूया. इव्हन परदेशात सुद्धा जेव्हा होतात नाटक तेव्हा असं करत असतील नाही? तुला जास्त माहिती आहे ना, कारण परदेशवारी जास्त करतोस ना. कलाकारच घंटा उभे राहतो. वा, तिसरी घंटा झालेली आहे. 1/3 या कार्यक्रमात एक चहाचा घोट घेऊया आणि मग गप्पांना सुरुवात करू. अप्रतिम चहाला कोणी ब्रँड म्हणून द्यायला ना उत्सुक असेल तर त्यांनी ताबडतोब या. आम्ही असे घोट घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत, त्यामुळे ज्यांना कोणाला ब्रँडिंग करायचं त्यांनी ताबडतोब सुरुवात करा. 12,500 गुणिले 3 वेळा जरी कपडे बदलले म्हटले तरी 36,000 वेळा कपडेच बदलले त्या माणसाने. त्यातले तुमच्यासोबत किती वेळा बदलले म्हणजे तुमच्या एकत्र किती प्रयोग केलेत असे? आम्ही 400 प्रयोग नाटकाचे 400 प्रयोग, पण आम्ही लेखरुदंड झाले. पण आम्ही एक मालिका सुद्धा केलेली आहे हिंदी, चमत्कार नावाची, तर त्याचे सुद्धा खूप प्रयोग आम्ही केले. त्यामुळे खूप कपडे बदलले असतील त्याने. लेकुरे उदंड झाली हे अत्यंत गाजलेलं नाटक. एक तर त्याची संहिता म्हणजे दर्जेदार संहिता, त्यात तुम्ही एकत्र कसा अनुभव होता, तेव्हाचे प्रशांत दामले, आताचे प्रशांत दामले? मला तेव्हाचे प्रशांत दामले पेक्षा मला त्याच्याही अगोदरचा प्रशांत दामले आठवतोय, कदाचित त्यालाही आठवत नसेल. बिंदी मेहंदीची नावाचा एक कार्यक्रम होता, सुहासिनी मुळगावकर दूरदर्शनसाठी करत होत्या, आणि बिंदी मेहंदीची. आणि त्यावेळेला सुहासिनी मुळगावकर डिरेक्ट करत होत्या ते, तेव्हा आमची रिहर्सल चालू होती. आणि तेव्हा प्रशांत दामले, विजय पाटकर, जयवंत वाडकर, आपला प्रदीप पटवर्धन ह्या सगळ्यांबरोबर, ह्या अतरंगी लोकांबरोबर माझी पहिली ओळख झाली. म्हणजे सतीश पुळेकरांची गँग अक्षरशः तेव्हा ह्या सगळ्यांची मला ओळख झाली. आणि तेव्हाच म्हणलं ह्या सगळ्यांचं पण आपला काय पाडावं लागणार आहे, आपल्याला काही जमणार नाही. म्हणजे मी नंतर त्याच्यात केलं नाही कारण माझं ते करिअर नव्हतं, पण मी म्हणलं जाऊया. आणि तेव्हा प्रशांत असा एकदम, आता तेवढा नाहीये पण गोल गरगरीत, अगदी टिपिकल गोरा, आणि असा तो मला घरी सोडायला आला होता. हा, तर तेव्हापासून मी त्याच्यावर प्रेम करते. ते सांगा लाज काय वाटायला पाहिजे? मग तू असं एकदम जणू काय आमचं लफड आहे असं असं झालं. मला आणि हे गौरीलाही माहिती नाही, मग आवडतो नाही, प्रेम करते. आवडतो का? म्हणजे आवडतो म्हणून प्रेम करतो. हा, प्रेम करते. हेच माझं झालं, मी त्याला आवड समजत होतो, प्रेम शब्द आल्यामुळे. पण असं काही नाही, खरंच आवडतो. आणि गौरीला सुद्धा माहितीये, त्याच्या मुलींनी माहिती आहे, मला काही भीती नाही वाटत. असं एक्सप्रेशन देऊ नको, असं गॉसिपिंगचा काही विषय नाहीये. तर तेव्हापासून मी त्याला ओळखते. आणि तेव्हा तो BST मध्ये नोकरी करत होता, तर त्यामुळे तेव्हा नोकरी करून खूप जण, म्हणजे तेव्हा बँकेत नोकरी करायची, सगळेच बँकेत नोकरी करायचे, नाटक करायचे. त्यामुळे तो एवढा कोणी मोठा होईल, एवढा प्रशांत दामले, द प्रशांत दामले नाव होईल असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे मी तेवढी लहान होते, खरं तर खूप लहान होते मी एवढा विचार करायला. पण ठीक आहे, आपला एक इतर कलाकार आहे तसंच. आपण जेव्हा मी लेखुरे करायला लागले, आणि लेखुरे माझ्यासाठी विशेष अशा करता आहे की मला 90 साली पण मला ऍक्सिडेंट झाला होता एक, आणि 93 साली ऍक्सिडेंट झाला होता. आणि 93 साली मला ऍक्सिडेंट इतका मोठा झाला होता की त्याच्यामध्ये माझी उजवी बाजू पॅरालिसिस झाली होती, माझी मेमरी गेली होती, माझी वाचा गेली होती, माझे कंट्रोल गेले होते. मी 3.5 महिने इंदूजा हॉस्पिटलमध्ये होते, मृत्यूंजय सिरियल करत असताना माझ्या अंगावर सेट पडला होता. आणि तेव्हा मला सगळे सुका बुंबिली सुकडी असं म्हणायचे, इतकी मी सुकडी होते.
म्हणजे आता माझं मनगट सुद्धा जाड आहे इतकी मी बारीक होते, तर त्यामुळे ते चवळीची सैग म्हणतो ना तशी होते, तर त्यामुळे ते मला जास्त अजून लागलं होतं आणि मी त्या आजारातनं उठून आलो ते बाहेर. आणि मग तेव्हा सुधीर भटनी विचारलं की तू करशील का, म्हटलं की मला शक्यच नाही आहे करणं, कारण आता आवाज पण माझा बदलला आणि गाणं बिणं तर शक्यच नाही. आणि ह्याचं होतं की लाईव्हच म्हणायचं, एक तर गाण्याचा काहीही संबंध नाही, म्हणजे डान्स पुरतं जेवढी मी गाणी शिकलो होते तेवढंच होतं. तर आणि अशोक पत्की तर हे सगळंच प्रलोभन होतं माझ्या समोर, पण तरी म्हटलं मला जमणार नाही लाईव्ह गाणं, तर ह्याच्या समोर अशक्यच होतं. म्हणलं मला शक्य नाही, तर म्हणजे आपण प्रयत्न करूया, जमलं तर जमलं नाही तर मग रेकॉर्डिंग करूया. तर मग अशोक पत्कींनी माझ्यावर खूप मेहनत घेतली, मी मेहनत घेण्यापेक्षा त्यांनीच माझ्यावर खूप मेहनत करत. आणि प्रशांत होता, पण प्रशांत असल्यामुळे मला वाटतं ते शक्य झालं असेल. जी काय मी चार गाणी म्हणत होते, जी काय तो माझ्या सुरात तो सूर मिसळत होता आणि ती आम्ही म्हटले तेव्हा खूप मज्जा यायची. आणि खूप मजा रिहर्सल मध्ये पण खूप मजा यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडस फार्सिकल असल्यामुळे ते तो माझा जॉनर कधीच नव्हता, मी जरा सिरियस कडेच वळणारी आहे. तर ते पण मला एक टायमिंग कसं करायचं कसं हे सगळं मला मी शिकत होते ते सगळं. आणि 10 प्रयोग उत्तम झाले आमचे, मस्त झाले. आणि नंतर प्रयोग करत असताना मला खोकला यायचा, मी आज जायचे वॉमिट करायचं. एकदा चक्कर पण येऊन पडलं शिवाजी मंदिरला, तेव्हाच तू मला डॉक्टरांकडे घेऊन गेलास. मग तो डॉक्टरांकडे मला घेऊन गेला आणि तेव्हा ते म्हणाले की आता एक शब्द जरी बोलली तरी हिची पुन्हा वाचा जाईल, कारण आतून सगळे मला फोड आले होते. आणि तेव्हा ते जर जॉईंट झाले परत तर तिची कायमची वाचा जाईल. मग म्हणलं तुम्ही रिप्लेस करा, मी नाही करू शकणार. पण प्रशांतचा आणि सुधीरचा नेहमी हट्ट असायचा की शक्यतो रिप्लेसमेंट करायची नाही, म्हणजे थांबून जर आपण महिनाभर थांबून जर करायचं असेल तर करू शकतो. पण गंमत अशी होती की सगळे कॉन्ट्रॅक्ट शो मिळाले होते, 10 च्या 10 कॉन्ट्रॅक्ट शो आमचे होते आणि ते चांगल्या ठिकाणी होते. आणि दोन दोन जॉईंट, तेव्हा कसं होतं दिवसाला 3-3 शोज करायचो, 2-2 शोज करायचो, सकाळी पुणे रात्री नाशिक असं वाटेल ते करायचो आम्ही. तर त्यामुळे तो सुधीर म्हणाला की आपण करूया, हा म्हणा करूया. आपण म्हणलं कसं करणार, पण मी एक शब्दही बोलू शकणार नाही. प्रशांतने आयडिया काढला, आता ती त्याला सुद्धा आठवत असेल की नाही मला माहिती नाही, पण माझ्या मनावरती कायमची कोरली गेली. तर कदाचित माझ्या डोळ्यातनं पाणी येईल तर मला माफ करा, पण कारण तो माझ्या आयुष्याचा प्रश्न होता ऍक्च्युली. आणि मला तिथून आत्मविश्वास मिळाला, पुन्हा उभारण्याची जिद्द मला तिकडनं मिळाली. तर तेव्हा तो म्हणाला आपण एक काम करूया, तुझे सगळे डायलॉग्स आम्ही म्हणू आणि तू उभी राहा. आणि तो प्रेक्षकांना प्रत्येक प्रयोगाला सांगायचा की सुकन्या कुलकर्णी इथे आहेत, त्या आपल्यामध्ये आहेत पण त्या बोलणार नाहीत कारण त्यांना डॉक्टरांनी परमिशन दिलेली नाही, पण तिचे सगळे डायलॉग्स आणि गाणी आम्ही म्हणू. आणि हा जयवंत वाडकर, सुनील तावडे हे सगळे जण, अच्छा राणी सरकार म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, ओहो राणी सरकार असं म्हणायचंय, अच्छा वहिनी तुम्हाला असं म्हणायचंय का, ओह अन वहिनीनं असं म्हणायचंय, सगळे जण असं. आणि मी सगळं असं आणि माझी गाणी पण हा निगार खो होशियार असं सगळं आम्ही करायचो. म्हणजे ते 10 प्रयोग हे जर त्यांनी केलं नसतं तर कायमचा माझा आत्मविश्वास गेला असता, मी पुन्हा नाटकात उभी राहू शकले नसते आणि पुन्हा आपण गाणं म्हणू शकतो किंवा आपण बोलू शकतो किंवा नाटकासाठी रंगभूमीसाठी आपला आवाज चांगला आहे हे मला जाणवलंच नसतं. ते केवळ ह्या माणसांमुळे मला, ह्या माणसामुळे मला मिळालं. प्रत्येक कलाकाराच्या लाईफ मध्ये ना बॅड बॅच असतोच, पण त्या बॅड बॅच मध्ये आपल्याला सांभाळून घेणारे कलाकार असतील तर माझा पण घेऊन गेला की माझा. पण हिचं कसं, ही जिद्दी आहे त्याची, हट्टी आहे ती, हट्टी आहे म्हणजे तसं सोडणार नाही. तर डॉक्टरने तिथे पिस्तुलच लावल्यामुळे ती गप्प बसली, नाहीतर ती किती गोड गोड बाळामध्ये. म्हणजे मला आठवत आहे की ह्या नाटकातली जी सगळी गाणी होती ते गाणी बसवायला सेट करायला 18 दिवस लागले होते. 18 दिवस गाणी केली आम्ही आणि 20-22 दिवस आम्ही प्रोज केलं. पण ह्या गाण्याच्या वेळी दर प्रत्येक गाण्याच्या वेळी ही आम्ही डेडिकेटेड गाणी म्हणायचो. विजय केंकरेच्या खालती आपले रिहर्सल चालायचे त्या हॉलमध्ये, डेडिकेटेड फक्त गाण्यांचा दिवस असायचा की सकाळी आले की पहिली गाणी सुरू, कारण गाणी मोठी मोठी गाणी ना 7.5-8 मिनिटाची गाणी, ओपनिंगचं गाणं तर 8-8.5 मिनिटाचं गाणं येते,
बरं माझं किती अतिशय ब्रिलियंट आहे मी शब्द लक्षात ठेवण्याच्या बाबतीत. आणि तेव्हा लेपल माईक नव्हते. लेपल नव्हते तेव्हा, लेपल माईक नव्हते. विदाऊट लेपल मोठ्या खड्या आवाजात गाणं म्हणायचं, कॉन्फिडेंटली म्हणायचं, म्हणजे कमी कमी 100 वेळा म्हणायचं पाहिजे ते. आमचा 18 दिवस तोच कार्यक्रम. वा वा वा. पण काय अप्रतिम अनुभव सांगितलं. आणि त्याच्यानंतर हे खूप माझे मस्करी पण करायचे. नंतर नंतर जळगावला एकदा आमचा प्रयोग होता. बरं गंमत काय व्हायची, माझ्या राईट विजनला प्रॉब्लेम होता तेव्हा. कारण तेव्हा आधीच्या ऍक्सिडेंट मध्ये चार्जेस अंधही होते. जेव्हा ब्रेन कन्कशन मला झालं होतं जन्मघाट नाटकात तेव्हा, त्याच्यामुळे मला राईट विजनला प्रॉब्लेम आलाय. तर आता गाडी बिडी चालवू शकत नव्हते मी, कारण कॉन्सन्ट्रेशन केलं की असा एक काळा पडदा येतो रेग्युलर. तर जळगावला आमचा प्रयोग चालू होता आणि काळोख झाला आणि मी बोलतच होते वाक्य प्रशांत वाक्य बोल गप्पोस लाईट गेले. मस्करी करू नको, मुकुटांनी चालू ठेव, लाईट गेले. तर मला काय वाटायचं की मला काळोख आलाय ना, माझ्या डोळ्यापुढे काळोख आलाय, मला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तर हे लाईट गेले होते किंवा मला, म्हणजे मी बोलतच राहायचे असं खूप वेळा झालं आमचं. पण त्यांनी सांभाळून घेतलं अर्थात. अशी त्या नाटकाची ही आठवण. त्या लेखोरे उदंड झालीमध्ये 101 सगळे होते आणि 400 प्रयोग आम्ही त्याचे केले. म्हणजे दर प्रयोगाला काहीतरी गंमत ती असायची. आणि वाडकर असलं की असायला अजूनच धमाल. बरोबर, फारच कमाल. म्हणजे 12,500 मध्ये 400 प्रयोगांचा हा एक वाटा आहे ज्याचा तुम्ही साक्षीदार आहात आणि त्याच्यातले हे सगळे अनुभव आहेत. Yes. इंटरेस्टिंग आहे, किती फॅन्टास्टिक आहे. एक ना पंढरपूरला आमचा प्रयोग झाला होता. म्हणजे प्रेक्षकांची सुद्धा साथ कशी असते आपल्याला महत्वाचं. पंढरपूरला आमचा प्रयोग झाला होता आणि अचानक लाईट गेले. आणि तेव्हा कसं होतं, ओपन एअर असायचे गणेशोत्सवामध्ये वगैरे. ओपन एअर प्रयोग असायचे शाळेच्या पटांगणामध्ये आणि लाईट गेली. लाईट गेल्यानंतर आम्ही सांगितलं प्रयोग नाही होऊ शकत. तर गावकरी म्हणे नाही प्रयोग करा तुम्ही, आम्ही कंदील लावतो. तर त्यांनी कंदील लावले तर म्हणाला पण गाणी नाही होऊ शकणार. तर म्हणजे का नाही होऊ शकणार, गाणी तुम्ही म्हणा. तर म्हणे मग मी ताल देतो, तुम्ही ताल धराल. तर म्हणे आम्ही ताल धरतो. मग प्रत्येक गाण्याच्या वेळेला हा ताल द्यायचा आणि सगळे प्रेक्षक ताल द्यायचे आम्हाला आणि ते सेट झाले की मग आम्ही गाणी म्हणायची. आता त्याने इतके प्रयोग केलेत की त्याला ह्या अशा गोष्टी आठवणं खूप कठीण. अजून एक प्रयोग होता आपल्या नाटकाचा, तो काय दुसऱ्या नाटकाचा होता पण तो पंढरपुरातच होता. आणि पावसाळ्याचे दिवस नव्हते, 9:30 बेल झाली, पहिली बेल झाली आणि पाऊस सुरू झाला. ओके, पाऊस सुरू झाला, मग थांबलं. आता पाऊस मग ते साधारणपणे 10:15 पाऊस थांबला. मग 10:30 दुसरी बेल दिली, दुसरी बेल दिली, परत पाऊस सुरू झाला. आणि मग तो जवळजवळ 1.5 तास तो पाऊस चालला आणि जिथे प्रेक्षक बसले होते ते सगळं भर ते पाणी चिखल झालं. मग आजूबाजूचे ते वरांडा असतो बघ, पूर्वीच्या शाळांमध्ये वरांडे असतो, त्या वरांड्यामध्ये सगळे शिफ्ट झाले लोक. आणि रात्री 1 वाजता आम्ही प्रयोग सुरू केला. आपलाच प्रयोग आपलाच होता ना. रात्री 1 वाजता प्रयोग सुरू केला आम्ही आणि 4 वाजता संपला. काही कटिंग बिटिंग काही नाही, तेवढंच तेवढाच तीन अंकी नाटक. 4 वाजता प्रयोग संपला. लोकांनी तेवढंच एन्जॉय केलं. आम्ही पण जरा वेगळं, समोर कोण नाही, इकडे बघा असं बघा आणि असं बघा, समोर कोणी नाही. पण हे झालं आणि इकडचं म्हणजे पंढरपूर वगैरे त्या साईडचं. पण त्यावेळेला एक्सप्रेस वेची सुरुवात झाली होती कामाची आणि तेव्हा आम्हाला 6-7 तास 7-7 तास कधी कधी 13-13 तास आम्ही अडकायचो तिकडनं येताना. आपण 9:30 प्रयोग असेल तर दुपारी 2 वाजता बस सोडतो ना. तर पूर्वी आम्ही सकाळी 7 वाजता 7 वाजता बस सोडायचो रात्रीच्या प्रयोगाला, कारण किती वेळ लागू शकतो ना. तर तेव्हा एकदा पुण्यावरनं आमचा दिनानाथला प्रयोग होता रात्रीचा, आठवला ना तुला. आणि आम्ही 13 तास अडकलो होतो, 13 तास. आणि आम्ही इथे कसे बसे पोचलो पण आम्हाला वाटलं आता प्रयोग होणार नाही. पण दिनानाथ मध्ये सुद्धा सगळी लोक थांबलेली होती, मुंबईत सुद्धा. आणि आम्ही रात्री प्रयोग सुरू केला आणि कुठेही एकाही प्रेक्षकांनी बोंबाबोंब केली नाही. आम्हाला आमचे पैसे परत द्या तिकिटाचे, आम्हाला आता हे नाही काहीही नाही. फक्त हा उतरला गाडीत आणि म्हणाला आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो, सुरुंग लावलेले होते. बाकी काहीच प्रेक्षक म्हणाले, प्रेक्षक थांबले होते. आमचा सेट लावलेला त्यांनी बघितला, आम्ही तयार झालो. काही एकाही माणसाने हुक अचूक केलं नाही, शांतपणे बसलेले होते. आणि दिनानाथला रिस्पॉन्स मिळतो तसाच रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. हो कमाल, फारच भारी. तुम्ही आता दोघांनी मिळून ज्या काही आठवणी सांगितल्या एकत्र केलेल्या प्रयोगांच्या, फार सुंदर वाक्य आहे. तसं ते थोडे जड आहे पण मला वाटतं आत्ताच्या सिच्युएशनला ते फार अगदी ऍप्ट आहे. की असं लिहिलेलं आहे की लेखक नाटकाला
प्रकृती देतो, दिग्दर्शक त्याला आकृती देतो, कलाकार त्याची कृती करतात आणि प्रेक्षक इतकं समजूतदारपणे वागून स्वीकृती देतात तेव्हा तयार होतं एक नाटक. तर त्याच्यामुळे मला फार मनापासून वाटतं की या 12,500 प्रयोगात बाकी सहकलाकारांचे लेखकांचे सगळ्यांचे वाटे आहेतच, पण सिंहाचा वाटा जसं ह्या सिंहाचा आहे तसं प्रेक्षक म्हणून तुमचा पण फार मोठा वाटा आहे, कारण तुम्ही वेळोवेळी या पद्धतीने समजून घेतलं. तरी आता हे तुम्ही सांगितलं की दीनानाथला प्रेक्षक थांबले होते, कधीतरी असंही झालं असेल की काय तुम्ही कधी, कारण तुमच्या नाटकाला लोक हक्काने सांगतात. म्हणजे मी एकदा पाहिलंय की सरांनी मला सांगितलं होतं की एका तिकिटावरती प्रेक्षकांनी मागे लिहून दिलं होतं की ओ दामले हे काय आम्हाला आवडलं नाही बरं का, तर एवढा हक्काने त्यांच्याशी इंटरॅक्ट हो ते तर म्हणजे त्यांनी 4 तिकीट काढली होती बालगंधर्वला, 4 तिकीट काढली होती आणि त्यांनी तिकिटाच्या मागच्या बाजूला लिहून दिलं होतं ते नाटक संपल्या दामल्याने द्या असं सांगून ते इंटरव्ह्यूला निघून गेले. 4 तिकीट काढली होती त्यांनी असेल हे दामले हे नाटक तुमच्या लायकीचे नाही, आम्हाला फसवल्यासारखं वाटलंय. बापरे पण हे त्याच्या प्रेमापोटीच दिलेलं आहे. अशी माणसं पाहिलेली आहेत की नाही आम्ही कॅनडाला असतो, आम्ही आता पुण्यात आलो होतो आणि म्हणलं प्रशांतजींचं नाटक बघूनच रिटर्न तिकीट काढा, म्हणजे त्यांचे प्रयोग बघून लोक रिटर्न तिकीट म्हणजे वर्षभर तिकडे कसं आम्ही एक म्हणजे आम्ही नेहमी घरात आता संजय मोने आणि मी आम्ही दोघं ह्या क्षेत्रात आहोत बरोबर, आणि मला कधीतरी एखाद्या स्त्री कलाकाराबरोबर असूया वाटू शकते तशी त्यालाही पुरुष कलाकाराबद्दल वाटू शकतो काय एवढं काय अगदी म्हणतो वगैरे. पण आमच्या घरात असं आम्ही नेहमी म्हणतो म्हणजे काशीनाथ घाणेकरांनंतर जर हाऊसफुल बोर्ड कुणाला लागला असेल कुठले नाटक असू दे तर तो प्रशांत दामले, कुठलंही नाटक कसंही असू दे लवकर बंद करतो. हाऊसफुल बोर्ड हा लागलाच पाहिजे त्याच्यामुळे ते आहेच. आणखीन एक ना एक गंमत म्हणू किंवा त्याला मला सांगता येणार नाही पण फजिती पण झाली आणि त्याच्यातून आम्ही कसे बाहेर आलो. तर पुण्यामध्ये आमचे 3 प्रयोग होते लेकुरदंड झालीचे, आठवतं तुला? 3 प्रयोग होते आमचे. आणखीन आमच्या ह्याच्यामध्ये कॅरेक्टर होतं ओफ ओफ म्हणायचे सारखे अविनाश शिंगे सारखे ओफ मॅनेजर असायचे ते यांचे मॅनेजर आणि ओफ असं त्यांचं होतं. रात्री मी मुळे काका आणि ओफ आम्ही त्यांना ओफच म्हणायचो म्हणजे माझ्याकडे आम्ही नाव पण विसरून गेलो ओफ इकडे मी त्यांचा नंबरच ओफ इंगळ असा सेव्ह केलेला आहे. तर मुळे काके आम्ही तिघही शाकाहारी त्यामुळे आम्ही जेवायला बसलो तर म्हणाले ओ सारखं तुम्ही ते ऑफ ऑफ म्हणू नका, चुकून ऑफ झालं तर कळणार नाही आम्हाला. मुळे काका ते आपण काहीच बोलू शकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी आमचे 3 प्रयोग होते आणि प्रयोग सुरू झाला पहिल्या इंटरव्हल मध्ये सुकण्या मला ना असं कसं तरी होतं आणि बरं त्यावेळेला मला खूप मी आजारी असायची आणि माझ्याकडे सगळी औषधं सगळ्या प्रकारची औषधं असायची. कसं तरी होतंय मला साहेब ना असं उकडतंय कसं तरी असं जयजयतय झेंटॅग घेऊन टाका बरं वाटेल काही झेंटॅग दिली इंटर दुसऱ्या इंटर मध्ये नाही नाही तो खूपच होतं आणि असं जडजड जडजड वाटतंय. तर शाम पाहू घे जोबा 1 रुपया द्या मेणबत्ती आणा 1 रुपया त्यांच्या बेंबीवर ठेवला मेणबत्ती लावली पेटवली ती उभी जे बस गॅस गेलाय काही नाही होते चला चला चला. आणि 3रा अंक आमचा सुरू झाला आणि 3रा अंकात आम्ही आणि प्रशांतने बघितलं सफारी हा डिसेंबर मधले प्रयोग पुण्यातले सफारी घातलेली बालगंधर्व मध्ये प्रयोग आणि डब 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 म्हणजे घाम गळायला लागला आणि प्रशांतने त्यांना हो का या 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 बघूया आपण पुढचे कसं करायचं असं आत नाही काय होतंय कळत नाहीये मुळे काय ताबडतोब ह्यांना घेऊन जा हॉस्पिटलमध्ये पुढचं बघतो. आणि पुढचं नाटक ह्याने शेवटपर्यंत नेलं आम्हाला कुणालाच काही कळलं नक्की काय झालंय. मुळे काका त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि नंतर मग आम्ही भेटायला गेलो त्यांना हॉस्पिटलमध्ये तर डॉक्टर म्हणाले कालच त्यांना एक मायनर अटॅक घेऊन गेलाय त्याच्यावरती ते म्हणाले आता बरं आहे ना पण मी आता बरं आहे ना म्हणजे पटकन प्रयोग करून येतो मी परत ऍडमिट होतो. तर म्हणजे बरे आहात ना तुम्ही अहो तुम्हाला मायनर अटॅक येऊन गेलाय तुम्ही झोपा इथे असं सांगितलं बरं ते अजून एक गंमत येते आणि आम्ही निघालो तो मुळे काका तिकडे सलाईन लावून झोपले मला हॉस्पिटलची भीती वाटते मला पाठवतात त्यांच्या बरोबर हे काय मला चक्कर काय धंदे झाले बिचारे आणि आलो आम्ही
आम्ही घरी आम्ही हॉलमध्ये परत आलो. आता काय करायचं, कारण वन ऑफ द मेजर कॅरेक्टर, तर आमचा एक सेटिंग वाला होता, तर तो म्हणाला मला थोडं थोडं पार्ट आहे, तर आम्हाला तू करशील? म्हणाला हो. मग आम्ही दिलीप दादाला फोन केला, दिलीप कोलेटकरनी बसवलं होतं. असं असं झालंय, काही नाही प्रेक्षकांना सांगा असं झालेलं आहे, त्याच्या हातात पुस्तक द्या आणि प्रयोग करा. आणि यांनी अनाऊन्स केलं की असं असं झालंय, आमचं सेटिंग वाला तो पुस्तक घेऊन त्यांची भूमिका निभावणार. ओके. आणि त्याने बरोबर हंशे काढले त्यातले, आणि आम्ही मागे जा मागे जात मागे जा, हा आता पुढे पुढे, आता तो उजवीकडे जाणार आहे असं सगळं केलं. बरोबर त्याने पाहिजे तिकडे लाफ्टर काढले, बरोबर काढले. स्क्रिप्टची मजा आहे बघ, स्क्रिप्ट केवढी पॉवरफुल, केवढी पॉवरफुल. वसंत कानेटकरांनी लिहिलेलं नाटक, वा वा वा. आणि त्या पूर्ण अंकामध्ये तिसऱ्या प्रयोगासाठी श्रीराम रानड्यानं तयार केला आतमध्ये, आतमध्ये बसून श्रीराम केलं, आणि तिसऱ्या प्रयोगाला ते उभे राहिले. वा वा वा. म्हणजे हे मागे काय काय घडत असतं हे प्रेक्षकांना कळत नाही. श्रीराम उभे राहिले पण ते म्हणाले होते की हे बरं झालं की परत तेच करतील बरं का. मोठेपणा पाहिजे की आता मी आता मीच करणार असं नाही, आता मी त्यांच्या ऐवजी मी होईल ते बरं झालं की मला सांगा, त्यांचं ते काम ते करते. मला ना हे सगळं ऐकताना तुम्ही ह्यांची मला आता सहवासानी काही वाक्य इतकी लक्षात राहतात ना, तर त्यांचं काय की लक्षात ठेव संख्या, नाटक चालू असताना आपलं एक वेगळं नाटक चालू पाहिजे, आपण घर राहतो हे त्यांचं कायमचं वाक्य. मला वाटतं ही आपली नाटकं याची जर संख्या पकडली तर 12,500 × 3 केलं तर तेवढे फरक सरांचे आमचे झाले. पण दुसरी अजून एक गंमत पण आहे की स्टेज वरती आयत्या वेळी ऍडिशन घ्यायची नाही, हे मात्र त्याच होत. आणि तो सांगायचा को ऑडिशन क्यूच वाक्य बदलायचं, क्यूच्या आधी मी काय घेते ऍडिशन, कारण क्यू वर तिचं पुढचं वाक्य आहे ना, क्यूच्या क्यू नाही बदलायचं, क्यूच्या आधी काय आपल्याला माती खायची ते आधी खायची. किंवा ह्या प्रयोगाला, ह्या प्रयोगाला कळलंय की ह्याला लाफ्टर येतोय, तर मग पुढच्या प्रयोगाच्या अगोदर आम्ही त्याची रिहर्सल करायचो आणि मग ती ऍडिशन यायची. त्यामुळे सहकलाकाराला कधी आईला आता काय करू हा प्रश्न नाही पडला कधी. तर ती एक शिस्त पण होती, म्हणजे मस्करी मज्जा धम्माल करायचो. पण पण आणि माझ्यावर कोण होते, लीलाधर कांबळी काय करशील तू सांग मला, त्यांचं नाव होत दासोपंत, आणि कुठल्या गावात गेलो आज माझं नाव दासोपंत, म्हटलं का खूप चावतायत. आता तू काय करशील, तू म्हणा लीलाधर कांबळी, जयवंत वाडकर, सुनील तावडे, श्याम पोंक्षे, ह्या लोकांबरोबर मी कसं का आयुष्य काढायचं माझं सांग. तरी 400 प्रयोग मी निभावलं रे करणार. म्हणजे दौऱ्यावर आम्ही एकदा चाललो होतो, मी किस्से सांगू तेवढे कमी आहे, खरं तर सगळे एपिसोड होतील आमच्यावर इतके किस्से, कमी प्रयोग झाले तरी, कारण अत्रहीच माणसं होती माझ्या बरोबर. अरुण कदम होता, हो अरुण कदम, प्रत्येक प्रयोगाला आणि तो प्रत्येक प्रयोगाला वेगळी वाक्य घ्यायचं. आजचं वाक्य त्याने उद्या बोलले उद्याच्या प्रयोग असं झालंच नाही कधी, त्यामुळे आम्ही आमचा तो आपला गेम असतो ना स्टेजवर काय 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 असं ते प्रत्येक वेळेला असायचं. त्यामुळे ती एक विसरले मुद्दा तेच, एकदा दौऱ्यात दौऱ्यावर चाललो होतो आम्ही आणि गप्पा म्हणजे काहीतरी 50 प्रयोग काय 100 प्रयोग असं कितीतरी झालं होतं आणि पार्टी बिर्टी करून आम्ही निघालो होतो. सगळे गप्पा मारत बसलो होतो आणि श्याम याच्या बरोबर बसला होता, मांडी घालून बसला होता, मी त्याच्या बाजूला बसलो होतो. आम्ही सगळे गप्पा मारतोय छान, लाईट गपीट घालून आम्ही गप्पा मारतो आणि अचानक जोरात ब्रेक दाबला, जोरात ब्रेक दाबला आम्ही असे झालो आणि श्याम कुठे आहे, आमच्या नोकर म्हणला श्याम गायब पडले, म्हणलं श्याम कुठे, श्याम असाच असा मांडी सकट खाली पडले, मी इकडे, तो मांडी सकट खाली पडला. बरं आपण पडलोय श्याम, म्हणजे कसं होतं माहिती का श्याम, आरशात बघायचं आहे स्वतःलाच तो उत्साह खायचा आरशात बघून, वा वा वा, की बाबा आपण पडलोय खाली, लागलं असेल किंवा एखादा माणूस शिव्या घालेल ना याला ड्रायव्हरला, काय कचकन तू ब्रेक दाखतो असं असं. अशा लोकांबरोबर मी काम करून तयार झाले
फारच कमाल. मला म्हणजे या निमित्ताने खूप वेगवेगळ्या अंगाने हे सगळं ओपन होत आहे आणि फारच मजा येते. मलाही खूप शिकायला मिळतं, ऐकायला मिळतंय. पण आता एक सगळ्यात चांगली गोष्ट काय झाली म्हणजे माझ्या आयुष्यात, ही सगळी जी नाटकं होती म्हणजे ब्रह्मचारी काय, मोरूची मावशी काय, लेखुरे काय, ही सगळी नाटकं मला बोलायला मिळाली कलाकार म्हणून. त्यामुळे आपली जीभ स्वच्छ होते, वाणी स्वच्छ होते, आपल्याला कळतं काय लिहिलंय. आता दिलीप कोलटकर सारखा दिग्दर्शक म्हणजे छडी मास्टरच, म्हणजे ते असं च पाहिजे, ते चच पाहिजे, ते त्यात काही चेंज होणार नाही. बरोबर. पण तो वाटतं उगीच पण नसायचं हे जेव्हा आपण करतो ना तेव्हा लोकांसमोर उभं राहिल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा दिलीप भैयानी जे काही मेहनत घेतली हे आपण त्या क्षणाने जाऊ दे ना यार असं आपण म्हणतो. नाही जाऊ दे ना यार बीर नाही ते कर. शब्दांमधली जी ताकद आहे ना, म्हणजे आता जुलिया सर मला वाटतं 6वी 7वीत वगैरे होती आणि ती फुलं राणी तिचं चोख पाठ आहे आणि लेकुरे, म्हणजे लेकुरे ती आई हे काय लिहिले ग यांनी, ही गाणी कसली आहेत ग, हे किती गोड वाटत ना. म्हणजे ह्या जनरेशनला सुद्धा ती गंमत वाटते. बरोबर. त्याच्यातली काय ती गाणी सगळी जी होती ना भुवानीची बांधली ती बोल गाणी होती, पण बोल गाण्यात सुद्धा जर शब्दांची गर्दी असेल ना तर शब्दांची मजा येत नाही. बरोबर. मोजक पाहिजे. हा आता गाण्यांचा विषय निघाला तर लेकुरे मधलं एक फार सुंदर गाणं आहे ते तुम्ही म्हणा ना. तुम्ही बापरे. हो माझा आता सवय पण आजच्या म्हणजे बंद करायचं म्हणून मी गाऊ. नाही असं नाही, शेवट आलाय म्हणून गाणं म्हणायचं गायला तर आम्हाला फार आनंद होईल. किती गोड गोड बळ जसे कमळ उमलले, किती गोड गोड बळ जसे कमल उमलले, ओठांच्या पाकळ्यात ओठांच्या पाकळ्यात ब्रह्म सांडले ब्रह्म साठले, किती गोड गोड बाळ जसे कमल उमलले. प्रतिम लेकुरे उदंड झाली या नाटकाच्या निमित्ताने, या सगळ्या गप्पा झाल्या, आठवणी निघाल्या. 12,500 प्रयोगांच्या जो टप्पा आहे त्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्या गप्पा झाल्या आणि सर फार मनापासून तुमचं अभिनंदन, कारण या सगळ्या प्रयोगांमध्ये तुम्ही सुद्धा आहात आणि तुमचं तर काय अभिनंदन. आणि हिचे मी खूप मनापासून आभार मानतो. इथे बसून ना इतक्या जुन्या जुन्या तिने आठवणी काढल्या, म्हणजे माझ्या सटकलेल्या आठवणी होत्या आणि या सगळ्या सटकलेल्या आठवणी परत एकदा रिकलेक्ट झाल्या. म्हणजे मला आता आठवलं टिळक स्मारकचा वाड्याचा प्रयोग पण आठवला मला, पण तो आता नको. फार छान. तर नाही माझं काय झालं, कारण त्याने मला एका नाटकातच घेतलं ना, ह्याचा अर्थ कळतोय ना. आता ते 15,000 होतील ना तेव्हा मी ऍड होणार. हे बघा सुरू झाला तेव्हाची घंटा वेगळी, ही घंटा ही वेगळी. घंटेवरतीच आपण ही घंटा थांबूया, तकरारीचा सूर लागण्याच्या. नाही कारण मी मालिकांमध्ये इतकी बिझी झाले की नाटकासाठी तो विचारूच शकत नाही मला. पण मला नक्कीच आवडेल काम करायला पुन्हा. त्याच्यामुळे बरोबर आहे, व्हायला पाहिजे असं. त्याची आपण पहिली घंटा आता दिली नक्की आणि त्याची घंटा लवकर होऊ द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो, त्यांची इच्छा आहे. तर हा भाग इथे आपण थांबूया, वेगळ्या पाहुण्यांना घेऊन वेगळ्या भागात आपण भेटूया प्रशांत सरांच्या 12,500 प्रयोगाच्या टप्प्याच्या निमित्ताने. चालेल. आणि माझ्याकडून आणि संजय मोने यांच्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा आणि असाच तू करत राहशील नक्की. थँक्यू. आणि आपण एकत्र काम करू, कदाचित तिघही एकत्र काम करू आणि संजय. घंटा झालेली आहे पण हा अविभाज्य घटक आहे. तिघे म्हणजे तुम्ही संजय मोने म्हणाला. ऑफकोर्स. मला वाटलं माझंच नाव रोहित धरलं. तू आता तू आहेस ना अविभाज्य घटक आहेस तू, त्यामुळे तुला वेगळं करण्याची गरजच नाही. वा पण ठीक आहे, याच नोट वरती आपण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि अजून प्रयोग करत राहशील. येस येस. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. 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 रस्त्यावर बस उभी करून स्पीकर बाहेर आणून आम्ही डान्स केला 100 प्रयोग. म्हणजे ट्रकवाले पण थांबले आणि त्यांना वाटलं काहीतरी वेगळंच आहे म्हणून ते पण नाचायला वगैरे लागले. ट्रकवाले सगळे रस्ता बंद झाला होता हायवे वरती, ते सगळे 100 सेलिब्रेशन होत ते. उत्स्फूर्त बोललं जायचं आणि दॅट वॉज द ऍडिशन. बट ते असं वाटायचं की लेखकाने लिहिलेले पात्राचं, कारण काय काय अशा पण ऍडिशन बघितलेले आहेत. अहो तुम्ही सोडा मला, सोडा काय तुला लेमन पण देतो, ह्या पण ऍडिशन. म्हणजे असं काय घ्यायच्या म्हणजे त्याला काय अर्थ पाहिजे की नाही त्या ऍडिशनला. म्हणजे
Thank you.